नमस्कार, मांदेशी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उरलेल्या इडल्याच्या पिठापासून हांडवो बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर त्यासाठी मी इथं इडलीचं उरलेलं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेऊया, हिरवी मिरची, किसून घेतलेलं गाजर आहे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर, हळद, लाल तिखट, हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीमध्ये. तर यानंतर यामध्ये एक चमचा तेल टाकूया व परत मिक्स करून घेऊया सर्व. त्यानंतर एका पॅन मध्ये थोडं तेल टाकूया, यामध्ये मोहरी घालूया, कढीपत्त्याची पानं व त्यानंतर तीळ थोडेसे टाकूया, चिमूटभर हिंग व्यवस्थित हे परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये हे बॅटर आपण ओतायचं आहे अशा पद्धतीमध्ये. आता हे आपण झाकून शिजवून घेऊया 5 ते 7 मिनिटांसाठी. त्यानंतर आपल्याला हे पलटावायचं आहे हळवारपणे. तुम्ही बघू शकता हे अगदी खरपूस भाजलेलं आहे. हे आपल्याला मंद गॅसवरतीच करायचं आहे. दुसरी बाजू देखील छान भाजलेली आहे. तर ही आपली गुजराती रेसिपी हांडवो तयार आहे. तुम्ही देखील करून बघा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवरही क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.